मी नरेंद्र मोदी साहेब, या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादांचं मी आभार मानेन आणि अभिनंदन करीन की त्यांनी मला सर्व महायुतीच्या माध्यमातून उभा करून मला संधी देण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. आणि मला वाटतंय पहिल्याच माझ्या सभेचा षटकाराचा नारळ फोडण्यासाठी मुंडे साहेब आले, त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो आणि अभिनंदन. बांधवांनो, आज मला समजलं सी ए डॉक्टर्स इंजिनियर्स आणि व्यापारी यांची मीटिंग आज आमच्या सर्व मंडळीने ठेवली. यू आर द थिंक टँक्स ऑफ द सिटी. तुम्ही या राज्याचा, या जिल्ह्याचा, या शहराचा आत्मा आहात. तुम्ही आम्हाला सलाह दिला पाहिजे की कुठल्या लेवलनं काय केलं पाहिजे. सी एनं सलाह वेगळा दिला पाहिजे, डॉक्टरनं वेगळा दिला पाहिजे, व्यापाऱ्यानं वेगळा दिला पाहिजे, आणि तुमचं सर्वांचं कॉकटेल करून त्याचा स्टडी करून आम्ही लोकसभेत मांडला पाहिजे, त्याबद्दल मी तुमचा ऋणी आहे, कटिबद्ध आहे. काही हेल्थच्या प्रॉब्लेमची मीटिंग असेल ते मी अभ्यास करेन. कुठं कमी असेल, जी एस टी असेल, ह्याच्याबद्दल देखील मी माझी भूमिका मांडण्याचा प्रयत्न करेन. आणि या जिल्ह्याचा, परभणीचा विकास होण्यासाठी एक विकासचं मॉडेल, विजन आणण्याचा मी प्रयत्न आपल्या माध्यमातून करीन. मला संधी देण्याचं काम करावं बांधवा. या देशात, या जिल्ह्यात पहिल्या जुटला अर्ज भरण्यासाठी 2 उपमुख्यमंत्री आले. आणि उद्याच्या 20 धनुभाऊ या देशाचे पंतप्रधान माझ्या सभेला येतात. हा एक आशीर्वाद तुमच्यासाठी. आज भारतीय जनता पक्ष मोठा आहे, एकनाथ शिंदेची शिवसेना मोठी आहे, अजितदादांचा राष्ट्रवादी मोठा आहे आणि माझा पक्ष छोटा आहे. हे 542 लढवतात आणि मी एकच लढवतोय. पण माझ्यावर प्रेम आहे म्हणून देशाचे पंतप्रधान इथे येतात. परभणीकरांना एवढाच शब्द मी देतो, इंडस्ट्री असू द्या, ॲग्रिकल्चर असू द्या किंवा ट्रान्सपोर्टचं डिपार्टमेंट असू द्या, या साऱ्या डिपार्टमेंटची डेव्हलपमेंट करण्यासाठी मोदी साहेबाकडून भारतातल्या ज्या ज्या लोकसभेत मतदारसंघ आहे त्यात मी जास्तीत जास्त फंड आणून आपल्या विकासाचे इंजिन कसं नेता येईल, पुढे त्याचा मी प्रयत्न करीन. बांधवांनो, तुम्ही मला संधी दिली पाहिजे. आम्हाला वेळ कमी मिळाला. इथं मालक, खरे मालक होते राष्ट्रवादीचे राजेश विटेकर, नंतर बोर्डीकर साहेब होते, लोणीकर साहेब होते, डॉक्टर खटींग होते. तुमच्या सर्वावर अन्याय करून मी इथं आलो, पर तुमची माफी मागीन की 5 तुमची डेव्हलपमेंट केल्याशिवाय मी पुन्हा शांत राहणार नाही, एवढा तुम्हाला मी शब्द देतो. आणि काही माझे विरोधक म्हणतात की हे भेटणार नाही, मला घरच नाही, त्यामुळे परभणीत आता मी घर घेतो आहे, काय काळजी करणार. दिल्ली मुंबई पार्लमेंट चालू असेल तेवढाच महादेव जानकर तिथं असेल, नाहीतर इथं प्रत्येक गावात यायला तयार आहे माझी, हे लक्षात ठेवा. आणि कुठल्या गावात धनुभाऊ मी मुक्काम केला नाही असं नाही. गंगाखेड घ्या, पालम घ्या, जिंतूर घ्या, मंटा घ्या, घनसाळवी घ्या. तुमची बहीण कुठं दिली, कुठं पाहुणे, त्याची बी आधी माझी जोड आहे. त्यामुळं मी एवढंच सांगू इच्छितो की मी भारतातला आहे, मी महाराष्ट्रातला आहे. आमचे मित्र आम्हाला सांगतात की परका आहे, त्यांना माझा सल्ला आहे की तुम्ही दुसऱ्या जिल्ह्यातून आलाय, तुम्ही ओरिजिनल इथलं नाही. आता बघू विकास कोण करतंय, ह्याचा लढा लावू आपण. तुम्ही करताय का, मी करतो. तुम्ही 20 संधी दिली, 10 तुम्ही केलं नाही. मला संधी 5 द्या. पुढच्या वारी मी परभणीकर म्हणते महादेव जानकरला सोडायला नको आपण. म्हणून शेतकऱ्याचा मुद्दा असेल, व्यापाऱ्याचा असेल, माझी आपल्याला नम्र विनंती आहे. 5 धनुभाऊंनाही जायचा आहे, मीटिंग आहे त्यांना. मी जास्त वेळ घेणार नाही, मी तुमच्यातलाच आहे, तुमच्यात थांबणार आहे. 26 5 चिठ्ठीचं बटन आहे, ती चिठ्ठीचं बटन दाबून मला दिल्लीला पाठवावं, एवढं अभिवचन द्यावं, मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय भारत.